मंडळी, आता हिवाळा ऋतू सुरू होईल. हिवाळ्यामध्ये आपण हेल्दी छान असं खायलाच हवं. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूप किंवा इतरही गोष्टींचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता. तर आज आपण बघणार आहोत की नाचणीच्या पिठापासून आपण मंचाव सूप कसं करू शकतो. ते सुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूयात की नाचणीच्या पिठापासून मंचाव सूप कसं तयार करायचं, त्याची साधी सोपी रेसिपी. आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाचं मंचाव सूप. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचे अगदी बारीक चॉप करून तुकडे टाकायचे आहेत. तुकडे व्यवस्थित परतवून घ्यायचे, मात्र ब्राऊन करायचे नाहीत, त्याला अगदी थोडंसंच परतवायचं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक कट केलेल्या भाज्या, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला टाकणार आहोत गाजर, कांदा घालायचा आहे, त्यानंतर पत्ताकोबी. मी फ्रेंच बीन्स पण वापरल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मशरूम आवडत असतील तर तुम्ही मशरूम पण घालू शकता. त्यानंतर मी आज घातलेला आहे शिमला मिर्च. त्याचे व्यवस्थित भाज्या परतवून घ्यायच्या आहेत आपल्याला. भाज्या परतवल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आज आपण बनवणार आहोत चार लोकांसाठी सूप, तर चार वाट्या तुम्ही पाणी घालायचं आहे. साधारण दोन दोन तीन तीन चमचे आपल्याला भाज्या घालायच्या आहेत त्याच्यानुसार. आणि चार वाट्या पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपण थोडी त्याला उकळी येऊ द्यायची, भाज्या थोड्या शिजून येतील त्या. त्यानंतर आपल्याला सीझनिंग करायचं आहे त्याचं. त्यासाठी आपल्याला रेड चिली सॉस त्यामध्ये आपण घालणार आहोत. त्यानंतर टोमॅटो सॉस, मेंटो सॉस थोडं क्रिकेश छान लागतो म्हणून आपण टोमॅटो सॉस सॉस पण वापरणार आहोत. तर वाटीला एक चमचा यानुसार आपण प्रमाण ठरवलेलं आहे. एक वाटी सूपसाठी एक वाटी चिली सॉस, एक वाटी एक चमचा चिली सॉस, एक चमचा रेड टोमॅटो सॉस आणि चवीनुसार ब्लॅक पेपर पावडर, मिरी पावडर आणि मीठ. तर अशानुसार आपण त्यामध्ये घालणार आहोत. तर चार चार चमचे मी घातलेले आहे आज. आणि चारच चमचे आपण नाचणीचं पीठ थोडंसं भाजून घेतलं होतं आपण, ते आपण थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून आपण त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. मात्र रागीचं पीठ, नाचणीचं पीठ जे आहे ते उकळी आल्यानंतर घालायचं आहे. आणि थोडंसं ढवळलं की त्याला छान उकळी येईल आणि उकळी आलं की आपलं मंचाव सूप तयार होणार आहे. त्यामध्ये सोया सॉस पण आपल्याला वापरायचा आहे, त्यामुळे सोया सॉस साधारण आपल्या आवडीनुसार असावा. तसा एक एक चमचा सफिशियंट आहे, मात्र तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडं तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. वरून कांद्याची पात आणि थोडेसे पत्ताकोबीने तुम्ही गार्निश करायचं आहे. त्याच्यासोबतच मी आज घरी बनवलेल्या ज्वारीच्या नूडल्स बनवल्या होत्या, त्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि त्या मी गार्निशिंगला वापरणार आहे. त्यामुळे हे कम्प्लीट हेल्दी सूप आज आपण तयार केलेलं आहे. तर तुमच्या फॅमिली सोबत याचा आनंद घ्या. या हिवाळ्यामध्ये हे नाचणीच्या पिठापासून आपण तयार केलेलं मंचाव सूप आहे. अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं. तर तुम्ही एकदा हे मंचाव सूप नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.